Good morning, students. In the last period, we learned what are articles. We have seen only the article a and an. I already told you that there are three articles. One is a, second one is an, and third one is the. So these articles are indefinite and definite articles. So definite article, today we are going to learn. We have seen indefinite article. A and an. Okay. I already told you that these articles are used in front of a noun which is in singular form and which will be counted. For example, apples can be counted. So an apple. Okay, it depends on the sound of the word what to be used. Okay, suppose the sound of that letter begins with the vowel, then we are going to use an. But if it begins with consonant, a, e, I, o, u, these five are the vowels, and if we leave these five and then the different words are there, different letters are there. So it means that leaving this five, whatever we have, they are the 21 consonants. If they are consonant, जर ते consonant वाक्यामध्ये सुरुवातीस असते, तर आपण तिथे a हा article वापरणार आहे. Okay? So this is what we have already learned in the last period. So today we are going to learn the definite article. Okay, and that definite article is the. Okay, so what is definite? Definite means exact. Nishchit. आपल्याला एखाद्या निश्चित गोष्टीबद्दल सांगायचं असेल तर आपण वापरतो आर्टिकल द. आता आपण स्टोरीज ऐकतो ना. ओके, स्टोरीज मध्ये जेव्हा आपण इंग्लिश मध्ये स्टोरीज वाचतो किंवा ऐकतो किंवा सांगतो तेव्हा आपण जनरली स्टोरीज हा कशा तयार करतो किंवा कशा सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल, मला एका राजाची आणि राणीची गोष्ट सांगायची आहे. ते एका मोठ्या राजवाड्यात राहत होते आणि त्यांना एक मुलगा होता. एके दिवशी तो राजा जंगलात गेला. एवढी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मग आता हीच इंग्लिशमध्ये सांगायची असेल तर मी कसं सांगेल की देअर वॉज अ किंग अँड अ क्वीन लिव्हिंग इन अ बिग पॅलेस. ओके, एक राजा आणि एक राणी एका बिग पॅलेस मध्ये राहत होते. आता मी वापरताना काय वापरेल की देअर वॉज अ किंग, मी काय वापरेल अ किंग अँड अ क्वीन, एक राजा आणि एक राणी राहत होते. दे वे लिव्हिंग इन अ बिग पॅलेस, अ बिग पॅलेस, एका मोठ्या. आता दुसऱ्या सेंटेन्स मध्ये पहा. वन डे द किंग वेंट टू द जंगल. आता दुसऱ्याच्या मध्ये मी अ किंग नाही म्हटलं. मी अ किंग का बरं म्हटलं नाही, कारण दुसऱ्याच्यात जर मी अ किंग म्हटला असता तर तो कोणताही एक राजा झाला असता, कोणताही एक इनडेफिनाइट आर्टिकल. पण आता आपल्याला इनडेफिनाइट पाहिजे, एक्झॅक्टली तो राजा ज्याची आपण स्टोरी सांगत आहे. जो राजा त्या मोठ्या पॅलेस मध्ये राहत होता. देअर वॉज अ किंग अँड अ क्वीन लिव्हिंग इन अ बिग पॅलेस. वन डे द किंग म्हणजे पहिल्या ओळीमध्ये ज्या राजाची ओळख झाली तोच किंग दुसऱ्या ओळीमध्ये, हा फरक आहे. ओके, म्हणून आपण काय वापरला द हे आर्टिकल वापरलं. ते डेफिनेट आर्टिकल. आता द वापरल्यामुळे डोक्यात दुसरा कोणताही राजा नाही, तो राजा ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे एक्झॅक्ट त्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल आपण बोलतोय. आता समजा मी एखाद्या छोट्या फुलपात्रामध्ये दूध ठेवलं असेल फ्रीजमध्ये आणखी दूधही असेल आणि मला समजा मी सांगायचं आहे माझ्या सिस्टरला किंवा कोणाला तरी रिलेटिव्हला सांगायचं आहे की चहा बनव. ओके, यू मेक सम टी फॉर मी अँड यूज द मिल्क विच आय केप्ट इन अ स्मॉल बाउल. ते दूध वापर, द मिल्क. आता द चा प्रश्न काउंटेबल आणि अनकाउंटेबल असा येत नाही.
आपण ए आणि एन पाहिला हे फक्त काउंटेबल ठिकाणीच वापरले जातात, परंतु द हा काउंटेबल आणि अनकाउंटेबल दोन्ही ठिकाणी वापरला जातो. ओके, आता तुम्ही दूध मोजू शकतो का? आपण एक दूध, दोन दूध, तीन दूध, नो. ओके, आपण दूध काउंट नाही करू शकत इन नंबर्स. सो जे नंबर्स मध्ये काउंट करू शकतो त्याला काउंटेबल म्हणतात, जे नंबर्स मध्ये काउंट करू शकत नाही त्याला अनकाउंटेबल म्हणतात. ओके, तर वाक्यामध्ये आपल्याला द हे आर्टिकल कुठे वापरायचं आहे? जिथे आपल्याला एक्झॅक्ट थिंग सांगायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपल्याला सांगायचं आहे की जी गोष्ट नोन टू द लिसनर अँड नोन टू द स्पीकर आहे, स्पीकरला आणि लिसनरला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, वर्गामध्ये खूप सारे मुलं आहे, एखादा मुलगा बाहेर गेला. ओके, मग आता तो बाहेर गेला आणि खूप वेळ आलाच नाही. टीचर वॉज टीचिंग इन द क्लास, टीचर शिकवत असताना तो मुलगा बाहेर गेला आणि देन मॅमने तुम्हाला टीचरने सांगितलं की सी बेटा कॉल द बॉय हू वेंट आउटसाइड, कॉल द बॉय हू वेंट आउटसाइड म्हणजे त्या मुलाला बोलव जो बाहेर गेला. द टीचर वॉज टॉकिंग अबाउट अन एक्झॅक्ट पर्सन हू वॉज दॅट बॉय, द बॉय, आय वॉन्ट द बॉय इन द क्लास. ओके, अदरवाइज टीचर असंही म्हणू शकते की गो बेटा कॉल अ बॉय. कॉल अ बॉय म्हटला की विद्यार्थी जेव्हा क्लासमधून बाहेर जाईल तेव्हा कोणत्याही एका मुलाला, कोणत्याही वर्गातल्या किंवा कुठेही उभ्या असलेल्या मुलाला पकडून आले आणि त्याला टीचरच्या समोर उभं करेल. परंतु जेव्हा एक्झॅक्ट सांगायचं आहे की कॉल द बॉय, द बॉय मीन्स द टीचर इज टॉकिंग अबाउट द स्पेसिफिक वन. वेन द टीचर टॉक्स अबाउट अ स्पेसिफिक वन देन वी यूज आर्टिकल द. ओके, तर आय थिंक तुम्हाला द आणि आर्टिकल ए एन व्यवस्थित समजले आहे. एकदा आपण रिव्हिजन करू, त्याच्यानंतर एक्झरसाइज करू बघूया. ओके, अ अँड अ अँड अँड द आर कॉल्ड आर्टिकल. A is used with words that begin with consonant. A is also used with words that begin with vowels but do not have a vowel sound. A woodcutter, a pot, a uniform, a useful thing. या चारही शब्दांच्या आधी अ लागलेला आहे कारण यांची सुरुवात एका साऊंडने झालेली आहे, तो कन्सोनंट साऊंड आहे. ओके, एन इज यूज विथ वर्ड्स बिगिनिंग विथ वॉवेल्स. एन हा ज्या स्वरांची, ज्या शब्दांची सुरुवात वॉवेल्सने होते, वॉवेल्सच्या स्वरांनी होते त्याच्या आधी. एन इज ऑल्सो यूज्ड विथ वर्ड्स विच बिगिन विथ अ वॉवेल साऊंड. ते वॉवेल साऊंडच्या सोबत सुद्धा वापरले जातात. असं जरूर नाही, स्पेलिंग मी तुम्हाला लास्ट पिरियडमध्ये सांगितलं, डोंट सी द स्पेलिंग, डोंट जस्ट लुक ॲट द स्पेलिंग, यू हॅव टू थिंक ऑफ द साऊंड. त्याचा साऊंड, त्या लेटरचा साऊंड महत्वाचा आहे आपल्याला जर आर्टिकल करेक्ट यायचे असतील. ओके, सो अन ॲपल, अन इंडियन, अन ऑनेस्ट मॅन, अन अवर, हे सगळे आहेत. नंतर आता एक्झरसाइज जी आपण इथे पाहणार आहे. ओके, तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत वही पुस्तक काढायचं आहे आणि माझ्यासोबत उत्तरं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहायचे. टेक्स्टबुकमध्ये लिहिताना फक्त आणि फक्त पेन्सिलचाच वापर करायचा आहे. एक्सरसाइज जी सिक्स आहे देर. ओके, डॅश इंटरेस्टिंग बुक. नाव डॅश इंटरेस्टिंग बुक, अन इंटरेस्टिंग बुक. सेकंड अम्ब्रेला, डॅश अम्ब्रेला, अन अम्ब्रेला, डॅश अग्ली मॉन्स्टर. आता अग्ली म्हणजे अ, अ इज साऊंड वॉवेल म्हणून अन अग्ली. त्यानंतर
त्याच्यानंतर डॅश हिरो. आता हिरो ह त्याचा साऊंड काय आहे ह, मग ओ हिरो इथे ॲन येणार नाही. डॅश वीक अ व वीक. सिक्स डॅश इमो एन इमो ओके ई बॉवेल आहे. नंतर सेंटेन्स सॉरी फ्रेज नंबर सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व ओके. डॅश आर्टिस्ट एन आर्टिस्ट आ वॉवेल. डॅश इयर अ इयर ई. डॅश आईस्क्रीम एन आईस्क्रीम ओके एन आईस्क्रीम. डॅश आऊल एन आऊल आ याचा साऊंड काय आहे आ म्हणून एम आऊल. नेक्स्ट डॅश डॉक्टर अ डॉक्टर. ट्वेल्व डॅश युनिव्हर्सिटी. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे यू वाय यू म्हणून अ युनिव्हर्सिटी. जरी आपल्याला वाय दिसत असला आणि वाय हा तुमचा जर स्पेलिंग असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथे वापरायचं आहे ओ ओके. नेक्स्ट एक्सरसाइज सगळेजण तिथे फिंगर ठेवायचं आहे जी ओळ मी वाचत आहे ओके. द इज यूज वेन वी स्पीक ऑफ पर्टिक्युलर पर्सन. मी ऑलरेडी सांगितलं एखाद्या एक्झॅक्ट पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण एखाद्या पर्सनबद्दल एखाद्या थिंगबद्दल बोलतो तेव्हा आपण द वापरतो. इट इज ऑल्सो यूज वेन वी स्पीक ऑफ समथिंग फॉर द सेकंड टाइम. सेकंड टाइम जेव्हा आपण कशाबद्दल तरी बोलत असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला स्टोरी सांगितली स्टोरीमध्ये फर्स्ट लाईनमध्ये इंट्रोडक्शन सेकंड टाईममध्ये सेकंड लाईनमध्ये त्याच व्यक्तीबद्दल त्याच गोष्टीबद्दल जर बोलायचं असेल तर तिथे आपण द उपयोग करतो. अ पुअर वुडकटर मेड फॉर यक्षाज द यक्षाज वेर काइंड. आता पहिल्या याच्यामध्ये मेड फॉर यक्षाज पण दुसऱ्या याच्यामध्ये द यक्षाज. आता कोणत्या यक्षाजला तो भेटला ते यक्षाज म्हणून एक्झॅक्ट यक्षाज वेर काइंड. दे ऑफर्ड द वुडकटर अ जॉब. आता दे ऑफर्ड द वुडकटर त्यामुळे ऑलरेडी पहिल्या ओळीमध्ये आपल्याला वुडकटरची ओळख झालेली आहे म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये त्याच्यासाठी स्पेसिफिक आर्टिकल द ओके. नाव वी विल मूव टुवर्ड्स एक्सरसाइज. नेक्स्ट एक्सरसाइज एच. एक्सरसाइज एच फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल्स. इथे आपल्याला ब्लँक्समध्ये फिल करायचे आहे आर्टिकल्स ओके. इंग्लिश इज डॅश इझी लँग्वेज. टू लर्न. आता इंग्लिश इज डॅश इझी मग या इझीच्या समोर एन इझी लँग्वेज ओके. तर इथे आन्सर इज एन. नेक्स्ट जीवा इज डॅश टॉलेस्ट बॉय इन अवर क्लास. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जर शब्दांना एस टी आय ई एस टी ई एस टी जर असे
जर सफिक्स लागलेले असतील, प्रत्यय लागलेले असतील, तर त्यांच्या आधी आपल्याला द हेच आर्टिकल घ्यायचं आहे. इट इज अ रूल. ओके, म्हणून तुम्हाला ते तसंच घ्यायचं आहे. थर्ड, डॅश डॅश ऑनेस्ट पर्सन, डॅश ऑनेस्ट पर्सन ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. आता या वाक्यामध्ये ऑनेस्ट, मी तुम्हाला ऑलरेडी हा शब्द आपल्या झाला ऑनेस्ट, एच हा सायलेंट आहे म्हणून ऑनेस्ट सुरुवात होते, म्हणून इथे वापरणार आपण अन ऑनेस्ट पर्सन. ओके, सेंटेन्स नंबर फोर, डॅश अर्थ गोज अराउंड goes around dash sun. आता dash earth, the earth goes around the sun. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एखादी गोष्ट जर जी जगात एकच असेल तर त्याच्या आधी आपण आर्टिकल द वापरतो. ओके, द सन, द मून, द अर्थ, ही गोष्ट लक्षात ठेवायची. जगात एकमेव असणाऱ्या गोष्टीच्या आधी आपण द हे आर्टिकल वापरतो. फाईव्ह, सेंटेन्स नंबर फाईव्ह, डॅश मीटर इज इज डॅश युनिट ऑफ मेजरमेंट. अ मीटर इज अ युनिट. इथे अ दोन्ही ठिकाणी कन्सोनंट आहे, इथे पण कन्सोनंट आहे. जरीही यू तुमच्या ए ई आय ओ यू मध्ये असेल तरी सुद्धा याचा जो आवाज आहे तो आहे कन्सोनंट, सो आपण इथे वापरणार आहे ओ. नेक्स्ट सेंटेन्स नंबर सिक्स, डॅश ॲपल डॅश डे कीप्स अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. द डॉक्टर मीन्स स्पेसिफिक डॉक्टर यू आर टॉकिंग अबाउट, त्या डॉक्टरला दूर ठेवेल. काय, जर तुम्ही एक ऍपल दररोज खाल्ला तर यू विल गेट ऑल द व्हिटॅमिन्स न्यूट्रिएंट्स अँड यू विल कीप अवे फ्रॉम द डॉक्टर. सेंटेन्स नंबर सेवन, डॅश सहारा डेझर्ट सहारा डेझर्ट इज इन आफ्रिका. ओके, आता सहारा डेझर्ट मी इथे वापरावं लागेल द सहारा, बिकॉज सहारा डेझर्ट इज वन अँड ओनली वन इन द वर्ल्ड, दॅट्स वाय द. सेंटेन्स नंबर एट, श्रीलंका इज डॅश आयलंड. In dash Indian Ocean. Okay, Sri Lanka is an island in the Indian Ocean. And the last one, sentence number 9, Naushamona will recite dash poem
a poem about nature. To her class. ओके तर अशा प्रकारे आपण आर्टिकल आणि आर्टिकलची एक्सरसाइज पाहिलेली आहे. तिथे आपण शिकलो आहे की आर्टिकल ए अँड आणि द हे तीन आर्टिकल्स आहेत जे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आर्टिकल ए आणि अँड हे आपण काउंटेबल जर नाउन असेल आणि निश्चित एक्झॅक्ट सांगायचं असेल तर वापरतो. आर्टिकल आणि सिंग्युलर असेल तर विशेष म्हणजे सिंग्युलर असेल तर आणि द आर्टिकल हे आपण कुठे वापरतो तर जिथे एक्झॅक्ट आपल्याला काही सांगायचं असेल तिथे आपण आर्टिकल वापरतो द. ओके सो थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ यू.